नमस्कार, तुम्ही पाहताय TMK मराठी न्यूज। आज आपण जाणून घेणार आहोत बैलगाडा शर्यत क्षेत्रातील स्टार छोटा सोन्या 50-50 नेमका कोणाचा। आतापर्यंत सर्वांना हेच वाटत आलंय की छोटा सोन्या हा जयेश पाटील सोनारपाडा 50-50 यांचा आहे, पण मागील काही मैदानात छोटा सोन्या हा जयेश पाटलांच्या नावावर न पळता सागर शेळके लोणंद यांच्या नावावर पळाला। असं का झालं? छोटा सोन्या नेमका कोणाचा? चला तर मग जाणून घेऊया नेमका काय प्रकार आहे। 2018 सागर शेळके यांच्या दावणीच्या जातिवंत खिलार गाईला एक देखणा खून झाला, पण त्या काळ शर्यत बंदी असल्यामुळे सागर शेळके यांनी तो खून आपले मित्र सोनारपाड्याचे जयेश पाटील 50-50 यांना गिफ्ट म्हणून दिला। जयेश पाटलांनी त्याचं नाव मोठ्या सोन्याच्या नावावरूनच छोटा सोन्या, कारण त्यांनाही कळून आलं होतं की हा पण आपलं नाव मोठ्या सोन्यासारखंच अख्ख्या महाराष्ट्रात करणार। त्यानंतर जयेश पाटलांनी त्याला चांगली रिहर्सल देऊन अगदी शर्यतीसाठी तयार केला। शर्यत बंदी उठल्यावर मात्र छोट्या सोन्यानं मैदान गाजवायला सुरुवात केली। जयेश पाटलांचा छोट्या सोन्यावर इतका जीव होता की तो त्यांच्या गोठ्यात नसून घरातच असायचा। ते त्यांच्या त्याचा बर्थडे पण सेलिब्रेट करायचे। पण जसं छोट्या सोन्याचं नाव होऊ लागलं तसं लोकांनी सागर शेळके म्हणजे छोट्या सोन्याचे पहिले मालक यांचे कान भरायला सुरुवात केली। आणि मग सागर शेळके छोट्या सोन्याला आपल्या घरी घेऊन गेले आणि स्वतःच्या नावावर पळवू लागले। पण आता काय, आता त्या दोघांमधला वाद मिटला आहे आणि आता सागर शेळकेंनी छोटा सोन्या जयेश पाटलांना देण्याचा निर्णय घेतला आहे। आणि आता यापुढे तो कायम सोनारपाड्याचा छोटा सोन्या 50-50 याच नावाने पळणार आणि ओळखला जाणार। आपल्या सर्वांकडून भावी वाटचालीसाठी छोट्या सोन्याला खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास TMK मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।